नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? बघा, बाहेर फटाके वाजतायत, दिवाळी आली, सुरू झाली. तर आपण आज बनवणार आहोत नानकटाई. पौष्टिक नानकटाई आहेत आपले, कारण आपण गव्हापासून नानकटाई बनवणार आहोत. तर ही वाटी आहे, मी ह्याच वाटीने मोजून सर्व इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत. तर ह्या वाटीने मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, 1/2 वाटी बेसन, 1 चमचा आपण बेकिंग पावडर वापरणार आहोत आणि साधारण 1/4 वाटी आपल्याला तूप लागणार आहे. घट्ट तूप नाही घेतलं तरी चालेल, थोडंसं वितळलेलं असं तूप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण नानकटाई जी आहेत ते बनवायला सुरुवात करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण तूप घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये तूप घ्यायची, त्याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत आणि 15 मिनटं छानपैकी फेटून घ्यायचं आहे आपल्याला तूप आणि बेसन. येते मी पिठावरच टाकून ठेवते, नंतर आपल्याला एक जीव करायचं आहे, त्यामुळे ते इथेच टाकते. आणि ह्या वाटीने मी आता 1/4 वाटी जी आहे ते तूप घेते. म्हणून 1 वाटी आपण घेतलेली आहे तुपाची भरून, आणि आणखीन आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे याच्यामध्ये. बरं, ही नानकटाई पौष्टिक तर आहेतच आणि अगदी कोणीही बनवू शकतं, इतकी ती साधी आणि सोपी आहेत. आणि मेन म्हणजे फेल जाणार नाहीत तुमची नानकटाई अजिबात. बघा, 1/4 वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण पिठी साखर घेऊन छानपैकी फेटून घेणार आहोत. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे 15 मिनटं फेटायची आहेत. ही पहा, पिठी साखर आपण टाकली आहे तुपामध्ये आणि छानपैकी आता तिला फेटून घ्यायची आहे. तर तूप कमी झालं, तुम्ही वरून तूप घेऊ शकता. पीठ कमी पडलं तर त्यात पीठ ॲड करू शकता. आणि अगदी तुमच्याकडे बेकिंग पावडर जरी नसेल तरी ती नाही वापरली तरीसुद्धा नानकटाई तुमचे छान फुलतील. म्हणूनच म्हणाले की तूप आणि पिठी साखर जी आहे ती व्यवस्थित 15 मिनटं आपल्याला फेटून घ्यायची. पहा कसं प्रमाण वाढलेलं आहे तुपाचं, थोडंसं कलर पण चेंज झालं आहे आणि हे मिश्रण जे आहे त्याचं टम फुगलं. त्यासाठी आपण थोडेसे काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे, पिस्ता किसून घेतलेला आहे, बदाम पण किसून घेतलं आणि अख्खे काजू बदाम पण घेतलेले आहेत. मग अशी तुम्हाला दाखवलं मी बेसन यात टाकलेलं आहे आपण. आणि आता ही आहे बेकिंग पावडर, 1 चमचा घेतली आपण सपट. हे छान एकजीव करून घ्या आणि मग थोडं थोडं आपल्याला हे जे आपण मिश्रण केलेलं आहे तुपाचं आणि साखरेचं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि आता हे जे पीठ आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडी वेळची कुटून घेऊया. 1/2 चमचा याच्यामध्ये आपण वेलची घेतलेली आहे कुटून, आणि छान वेलचीचा वास येतो आहे मस्त. आणि आपण आता हे एकजीव केलेलं मिश्रण जे आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे याच्यामध्ये. हे बघा, असं टाकायचं थोडं थोडं आणि मग नंतर आपण असं फेटून घ्यायचं. दिशा मला मदत करते आहे, दिशाचं काम चालू आहे, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे आपण कढई किंवा पातेलं आहे हे ठेवू शकतो गॅसवर. प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे मी गॅसवर. 15 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. तुम्ही पातेलं वापरा किंवा कढई वापरा. पीठ घट्ट झालेलं आहे त्यामुळे आपण आता डायरेक्ट असं पीठ सगळंच टाकून घेऊया आणि छानपैकी हाताने मळून घ्यायचं आहे. आणि छानपैकी मळायचं आहे, 10 मिनटं तरी पीठ मळून घ्यायचं. पहा, अशा प्रकारे आपण हाताने मळणार आहोत. मुठीने असं दाबा थोडस. आपले 2 गोळे झालेले आहेत. तर बघा, पेड्याच्या आकाराचा आपण असा एक गोळा घ्यायचा आहे आणि छानपैकी त्याला प्रेस करून असं घ्या आधी हातामध्ये, म्हणजे मग तो जास्त असं साईडने कडेने फाटणार नाही. गोल गोल त्याला फिरवायचं आहे आणि फक्त मध्ये प्रेस करायचं. असं प्रेस केला आणि त्याच्यामध्ये आपण प्रेस केला की त्याच्यामध्ये आपण असं एक बदाम लावूयात. थोडा कडा फाटलेला थोडस त्याला जोडून घ्या.
ताटाला आपण तूप लावून घ्यायचंय आणि तूप लावून अशा प्रकारे त्याच्यामध्ये नानकटे ठेवायचे. चला तर मी सर्व नानकटे बनवून घेते याच प्रकारे. हे पहा आपले नानकटे तर बनवून झालेले आहेत. पातेले सुद्धा आपलं प्रीहीट झालेलं आहे. आपण आता हे याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत. ठेवून झालेलं आहे, वर झाकण ठेवलं आणि 30 ते 35 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर आपले नानकटे शिजून घ्यायचे आहेत. मंद गॅस ठेवायचं. असं आपण प्रेस करून घेतलेलं आहे आणि याला असंच उभ्यामध्ये असं करूया आणि फक्त दाबायचं. थोडंसं दाबलं की तुम्ही वाटी किंवा अशा प्रकारे चमचा काही घ्या आणि त्याला असं आकार द्या. आपलेला बदाम जो आहे तो आपण असा दाबून घेऊयात. आपण आता चेक करूयात आपले नानकटे झालीत की नाही. 30 मिनिटं झालेली आहेत. पहा छान फुगलेले आहेत नानकटे. तर आपण असं बघूयात फक्त त्यांना खालून हलतंय आणि हा बघा थोडा ब्राउनिश कलर आलेला आहे खाली. याचा अर्थ आपले नानकटे झालेले आहेत. आपण गॅस बंद करूयात आणि आता नानकटायची प्लेट बाहेर काढून घेते. आता आपण सेकंड जी बॅच आपण ठेवणार आहोत तिला मात्र जास्त वेळ लागणार नाही. अगदी 15 ते 20 मिनिटानंतर लगेच चेक करा नाहीतर मग करपू शकतात तुमचे नानकटाई. तर चला मी आता आतमध्ये प्लेट ठेवून घेते. नानकटाई आपली जी आहेत ती थंड झालेली आहेत पूर्णपणे. तर पहा अर्ध ताटातून ते बाजूला होतात अशा प्रकारे. हा किती सुरेख दिसत आहेत बघा. अप्रतिम झालेले आहेत आपले नानकटाई. तर झालेले आहेत आपले नानकटे तयार. बघा दिशा तोडून दाखवते. खुशीत झालेले आहेत. पहा मला कशी वाटली आजची रेसिपी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कसे झालेत नानकटाई. चला तर भेटूयात पुन्हाच अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.